नागामी जनरल एंड गिफ्ट सेंटर आमच्या इथे लग्नाचे गिफ्ट बर्थडे गिफ्ट म्हणून लेडीज पर्स स्टेशनरी कॉपी पेन स्कूल बैग लहान मुलांचे झुले इत्यादि साहित्य मिळेल। एकदा अवश्य भेट द्या नागामी जनरल एंड गिफ्ट सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर नागामी कॉम्प्लेक्स देग्रास प्रोप्रायटर मोहम्मद आरिफ नागामी मोहम्मद शोएब नागामी मोहम्मद तौफीक नागामी देग्रास। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। यवतमाळ जिल्ह्यातील सातही जागी महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील। माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार यांचे भाकीत तर जिल्ह्यात शिवसेनेला 2 जागा मिळाव्या मुनगिरवार यांनी व्यक्त केली अपेक्षा। खासदार संजय देशमुख खासदार नागेश पाटील व खासदार प्रतिभा धानोरकर हे तीनही खासदार नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी झाले। त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून 7 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येणार असल्याचे स्पष्ट मत माजी आमदार श्रीकांत उर्फ बाळासाहेब मुनगिरवार यांनी व्यक्त केले। तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला किमान 2 जागा मिळाव्या अशी अपेक्षा सुद्धा बाळासाहेब मुनगिरवार यांनी व्यक्त केली। यवतमाळ दिग्रस वणी व उमरखेड या विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भरपूर शक्ती असल्याचे बाळासाहेब मुनगिरवार यांनी यावेळी म्हटले। अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।